विद्यार्थ्यांनो आपला संस्कृतचा पुढील पाठ आहे संबंध आता इथे संबंध वाचक म्हणजे संबंध दाखवणारा जे शब्द आहेत तसं इथे दोन कॉलम दिलेले आहे आपल्याला दशरथ रावण धृतराष्ट्र रामः भीम मध्ये तुम्हाला दिसतात आहे बाण दाखवलेले दोन पिता आणि पुत्र रामः मेघनाद दुर्योधन लव घटोत्कच आता प्रश्न विचारलेला आहे कस्य पुत्र राम कस्य म्हणजे कोणाचा कोणाचा मुलगा राम तर दशरथस्य पुत्र राम दशरथस्य पुत्र राम कस्य पिता दशरथ पिता दशरथ दशरथ कोणाचा पिता कोणाचे वडील दशरथ आहे तर रामाचे वडील दशरथ आहे म्हणजे कस्य दशरथस्य रामस्य हा जो श स्य लागलेला आहे अर्धा स त्याला य तर हा आहे संबंधवाचक शब्द म्हणजे ज्याला आपण षष्ठी विभक्ती असं म्हणतो ची चे कस्य म्हणजे कोणाचा दशरथस्य दशरथाचा रामस्य रामाचा तर राम हा आकारांत शब्द आहे म्हणून त्याला स्य लागतो तर कसे हा प्रश्नार्थक शब्द आहे तर याला आपण संबंध वाचक म्हणतो षष्ठी विभक्ती म्हणजे चाची चे जसं त्याचा त्याची त्याचे रावण्य पुत्र मेघनाद रावणाचा पुत्र मेघनाद धृतराष्ट्रस्य पुत्र दुर्योधन दु धृतराष्ट्रस्य दु, पुत्र दु, दुर्योधन नंतर रामस्य पुत्र लव भीमस्य पुत्र घटोत्कच मेघनादस्य पिता रावण पिता धृतराष्ट्र लवस्य पिता राम म्हणजे लव लवचे वडील राम आणि इथे म्हटलेलं आहे घटोत्कचस्य प्री घटोत्कथ्या पि पिता आ, भीम तर पुढे आता दुसऱ्या एक पॉईंट आठ पॉईंट एक त्याच्यामध्ये दुसरा जो, जो प्रश्न दुसऱ्या ज्या रिकाम्या जागा दिल्या आहे तर त्यासाठी आपल्याला इथे दोन स्तंभ दिलेले आहे रामायणम महाभारतम रघुवंशम गीत गोविंदम ही ग्रंथांची नावे आहेत किंवा महाकाव्य आहेत आणि त्यांचे कवी दिलेले आहे वाल्मिकीही व्यासह कालिदासह जयदेव हा। तर रामायणस्य कवी वाल्मिकी रामायणाचे कवी आहे वाल्मिकी महाभारतस्य कवी व्यास आता रामायण आणि महाभारत अकारांत शब्द आहे आणि म्हणून तुला त्याला स लागलेला आहे राम महाभारतस्य म्हणजे महाभारताचे कवी व्यास रामायणाचे कवी वाल्मिकी रघुवंश कवी कालिदास रघुवंशस्य कवी कालिदास गीतगोविंदस्य कवी जयदेव त्यानंतर खाली पुन्हा इथे पुन्हा संबंधवाचक शब्द आलेले आहे सीता उर्मिला रमा पार्वती रुक्मिणी राम लक्ष्मण माधव शिव विठ्ठल तर कस्य पत्नी सीता कोणाची पत्नी सीता रामस्य पत्नी सीता रामाची पत्नी सीता हा पती राम सीता या पती राम आता ते सीतस्य नाही झालं आहे रामस्य राम हा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे राम म शेवटी म्हणजे अस्वर आलेला आहे आणि म्हणून त्याला स हा प्रत्यय लागला आणि सीता हा सीता ता याचा अर्थ शेवटी ता शब्द आहे म्हणजे आ स्वर आहे आणि म्हणून याला आकारांत शब्द आहे म्हणून त्याचं झालेलं आहे रूप सीता या पती राम तर उर्मिला या पती लक्ष्मण पती माधव पार्वत्या पती शिव याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे या रिकाम्या जागा भरायच्या आहे त्याच्यानंतर खाली तव आणि मम आता तव म्हणजे तुझा त्व म्हणजे तू त्व म्हणजे तू पण आणि तव त्याची षष्ठी विभक्ती आहे म्हणजे तुझा तुझी तुझे त्याचप्रमाणे मम म्हणजे माझा माझी माझे आता इथे आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत एषा मम पाठशाला एषा तव पाठशाला ही माझी शाळा आहे ही तुझी शाळा आहे एश ममस हे माझे दप्तर आहे एतस्य वर्ण नील आता या मुलाचे म्हटलेले आहे तो म्हणतो की येश ममस हे माझे दप्तर आहे एतस्य वर्ण नील याचे याचा रंग वर्ण म्हणजे रंग निळा आहे एशा तव कुपी त्यानंतर ही तुझी कुपी आहे कुपी याचा अर्थ पाण्याची बाटली आहे हा वर्ण रक्त आणि याचा रंग या बाटलीचा रंग आहे लाल त्यानंतर तस्य तस्य आणि तस तस्य म्हणजे त्याचे आणि तस म्हणजे तिचे तर बालकः तत् तस्य पुस्तकं तर तो मुलगा त्यानंतर तत् तस्य पुस्तकम हे त्याचे ते त्याचे पुस्तक आहे पुस्तकस्य नाम आता पुस्तकाचे पुन्हा आपल्याला जे प्रत्यय रागलेलं आहे म्हणजे पु पुस्तकस्य नाम आमोद पुस्तकाचं नाव आमोद आहे सा तस्य लेखनी ती त्याची लेखनी म्हणजेच पेन आहे तस्या वर्णकृष्ण त्याचा रंग काळा आहे सा महिला ती महिला तस्या शाटिका पिता तिची साडी पिवळ्या रंगाची आहे तस्या हा स्युत कृष्ण तिची जी बॅग आहे ती काळ्या रंगाची कृष्ण म्हणजेच काळ्या रंगाची त्यानंतर पुढील पृष्ठक्रमांक आहे एकविंशती तर त्या पृष्ठ या दुस अन्य दुसऱ्या पेजवरील कृती जी दिलेली आहे तिथे छात्र स्वसमीपे तथा दूरे उपविष्ट छात्रस्य नाम कथयती तर स्वतःजवळ असलेला विद्यार्थी स्वतःच्या जवळ त्याचप्रमाणे दूर असलेल्या विद्यार्थ्याचे नाव सांगेल एतस्य नाम हरीश यथा यथा या याचा या अर्थ ज्याप्रमाणे एतस्य नाम याचे नाव हरीश एतस्य आता एतस्य हे हा पुल्लिंगी शब्द आहे आणि हा म्हणजे स्त्रिलिंगी हा म्हणजे इचे नाव रमा तस्य नाम मकरंद त्याचे नाव मकरंद तस्या नाम उमा एतस्य म्हणजे ह्याचे म्हणजे हा ही हे आपण जी जो जवळ असलेला व्यक्ती दाखवतो तर एतस्य नाम रि हरिश एतस्या नाम रमा तस्य नाम मकरंद त्याचे नाव मकरंद आहे तस हा नाम उमा तिचे नाव उमा आता इथे अस्ति जरी शब्द नसला तरी आपण तिथे म्हणू शकतो की आहे त्यानंतर भाषाभ्यास योगेन रूपेन गीतम पुरयतं आता गीताच्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळी आपल्याला पूर्ण करायची आहे कॉन्सात दिलेला जो शब्द आहे काक आता काक म्हणजे कावळा काकस्य त्याचं आपण षष्ठी विभक्तीचं म्हणजे कावळ्याचा रंग काकस्य वर्ण कृष्ण कृष्ण काकस्य वर्णः कृष्ण कृष्ण म्हणजेच कावळ्याचा रंग हा काळा आम्र आम्र आहे आम्रस्य वर्ण पितं पितं आम्र म्हणजे आंबा आंब्याचा रंग हा पिवळा आहे पर्ण पर्ण म्हणजे पान पर्णस्य वर्ण हरित हरित गगनस्य वर्ण नीलः नीलः तर हे स्य हा जो प्रत्यय लागलेला आहे हा षष्ठी विभक्तीचा आहे म्हणजे चा ची चा चीचे, काकस्य पर्णस्य आम्रस्य गगनस्य त्यानंतर वाक्यानी लिखतं आता आपल्याला वाक्य तयार करायची आहे तीन प्रत्येक ओळीमध्ये तीन शब्द दिलेले आहे जसं शर्करा स्वाद मधुर शर्करा आता साखर स्वाद आणि मधुर हे तीन शब्द जर आपण घेतले तसे तसे जर लिहिले तर याचं वाक्य हे हो अर्थपूर्ण होणार नाही साखर स्वाद मधुर असं होणार नाही म्हणून याला आपण शर्कराला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लावू की साखरेचा स्वाद साखरेची चव कशी आहे मधुर आहे म्हणजे शर्कराया इथे वाक्य तयार केलं आपण शर्कराया स्वाद मधुर हे दोन शब्द जे आहेत हा हे स्वाद आणि मधुर हे शब्द आपल्याला तसेच ठेवायचे याच्यामध्ये कोणताही बदल करायचं नाही फक्त शर्करा म्हणजे साखर शर्कराया शर्करा रा याचा अर्थ आकारांत शब्द आहे तो आ आ स्वर शेवटी आलेला आहे आणि म्हणून त्याला या लावू शर्कराया स्वाद मधुर त्यानंतर यानम आता यान म्हणजेच आकारांत आहे यानस्य वेग अधिक यानस्य वेग अधिक नंतर बालक युतक मलिन बालक बालक युतक म्हणजे मुलाचे शर्ट बालक याला काय लावू आपण स्य बालकस्य युतक मलिनम तर मुलाचे श शर्ट हे मलिन आहे मळलेले आहे नंतर नदी जलम शीतम आता नदी हा इकारांत शब्द आहे दी म्हणजे ई स्वर शेवटी आहे इकार अंत इकारांत म्हणजेच शेवटी ई स्वर असल्यामुळे याला स लागणार नाही तर याचा नद्या हा नद्या हा जलम आणि शीतम हे दोन शब्द आपल्याला तसेच ठेवायचे नदीचे पाणी थंड आहे नद्या हा जलम शीतम मेलनम कृतं आता जोड्या लावायचे आपल्याला दोन स्तंभ दिलेले आहे पहिले याच्यामध्ये एश तद अहम आणि एशा एष याची जोडी आहे एतस्य. षष्ठी विभक्ती एषः म्हणजे हा एतस्य म्हणजे याचे तद् जोडी आहे तस्य. अहम मम अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझे माझा माझी माझे थव याचा याची जोडी आहे तव आणि एषा ए तस्या तर याला बाणानी वगैरे अशी जोडी लावायची नाही आहे सरळ ह्या पहिल्या सं कॉलमधील शब्दाच्या पुढे दुसऱ्या कॉलममधला शब्द निवडून तो पुढे लिहायचा आहे तुम्हाला त्यानंतर प्रश्न चतुर्थ प्रश्न शब्दरूपाणी लिखत यथा देवः देवस्य षष्ठी विभक्तीचा देव म्हणजे देव आणि देवस्य म्हणजे देवाचा तर याप्रमाणे आपल्याला हे शब्द तयार करायचे आहे सूर्य स्यूत आता हे पहिल्या पहिले चार जे शब्द आहेत चारही शब्द अकारांत आहेत शेवटी अस्वर आहे सूर्य सूर्यस्य देव शब्दाप्रमाणेच याची होईल जसं देवस्य झालं आहे सूर्यस्य स्यूतस्य गणेशस्य पादपस्य त्यानंतर माला आता हे शब्द जे आहेत पाच सहा सात आठ तर हे आकारांत शब्द आहे शेवटी स्वर आहे म्हणून मालया बालिकाया मापिकाया शाटिकाया नंतर नवम नव शब्द आहे नदी द्रोणी वेलन्नी कर्तरी हे शब्दांमध्ये कोणता फरक दिसतो आहे तुम्हाला ईश्वर आहे शेवटी दी नदीचा दी म्हणजेच ईश्वर तर नदी नद्या द्रोणी द्रोण्या वेलन्नी द्रोणी याचा अर्थ बादली किंवा बकेट द्रोणण्या वेलन्नी म्हणजे लाटणं वेलन्या आणि कर्तरी म्हणजे कात्री किंवा कैची तर कर्तरी म्हणजे कर्तर्या नंतर जलम म्हणजे जलम गृहम वनम शरीरम तर जलस्य गृहस्य वनस्य शरीरस्य नंतर अहम एषा त्वम तत् अहम म्हणजे मी याची षष्ठी विभक्ती होईल मम एषा ए त्वम, तव तत् तस्य तर ह्याप्रमाणे तुम्हाला हे शब्द रूपाने लिहाय शब्द रूप शब्दांची रूपे लिहायची आहे त्यानंतर खाली जो आणखी पुढचा प्रश्न जो आहे पंचम पाचवा प्रश्न चित्रस्थ शब्दानाम आधारेण वाक्यानि रचय यथा पाठशालाया पुरतः ध्वजस्तंभ अस्ति तुम्हाल आता तुम्हाला इथे चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचं वर्णन तुम्हाला लिहायचं आहे जसं एक वाक्य त्यांनी उदाहरण दिलेलं आहे यथा ज्याप्रमाणे की पाठशाला या पुरतः ध्वजस्तंभ अस्ति आता ही पाठशाला आहे शाळा आहे आणि त्याच्या पुढे पुढे म्हणजे समोर पुरत म्हणजे पुढे किंवा समोर काय दिसत आहे आपल्याला ध्वजस्तंभ ध्वजाचा स्तंभ दिसत आहे त्याप्रमाणे इतर जे शब्द आहेत त्याच्या आधारे आपल्याला वाक्य तयार करायचे आता दक्षिणत म्हणजे उजवीकडे दक्षिणत पाठशाला या दक्षिणत उद्यान किंवा क्रीडांगण असती पाठशाला या वामत हुआ। वामत म्हणजे डावीकडे वटवृक्ष असती पाठशाला या पृष्ठतः पृष्ठत म्हणजे मागच्या भागाला शाळेच्या मागच्या भागाला काय आहे मागच्या भागाला दिसत आहे आपल्याला टेकडी दिसत आहे म्हणून तिथे आपण म्हणू उप त्याच्या आणखी उपरी शब्द दिलेला आहे उपरी याचा अर्थ वर वरच्या भागाला काय दिसत आहे मेघा हा किंवा आणि दुसरा शब्द आहे खगा हा पक्षी दिसत आहे उपरी म्हणजे वरती मेघा दिसत आहे ढगा दिसत आहे सूर्य दिसत आहे तर सूर्य पाठशाला या उपरी सूर्य मेघा हा खगा च च म्हणजे आणि तर आपल्याला आणी दोन तीन शब्द जर दाखवायचे असेल सूर्य खगा मेघा तर च नि जोडायचे म्हणजेच आणी त्यानंतर पाठशाला या दक्षिणत आणखी एक तुम्हाला दिसत आहे नदी तर तिथे नदी असती दक्षिणत म्हणजे उजवीकडे नदी वाहत आहे त्यानंतर पाठशाला या अध अध म्हणजे खालच्या भागाला किंवा आपण वट वटवृक्षस्य वर अध म्हणू शकू मृत्तिका इथे काय दिसत तुम्हाला माती दिसत आहे तर म्हणून वटवृक्षस्य वर अध मृत्तिका असती याप्रमाणे या आपल्या आपण या चित्राचं जे दिलेल्या चित्राचं चित्राच्या साह्याने अशा प्रकारे वाक्य तयार केलेले आहे जसं एक वाक्य दिलेलं आहे पाठशाला या पुरत ध्वजस्तंभ असती असेच आपल्याला वाक्य तयार करायचे तर अशा प्रकारे हे हा पाठ तुम्ही हा भाषाभ्यास जो दिलेला आहे इथून हे प्रश्न तुम्हाला आपल्या संस्कृतच्या नोटबुकमध्ये लिहू लिहायचे आहेत आणि व्यवस्थित पाठ करायचे पाठांतर करायचं आहे लिहून पाठ करायचे तर तुम्हाला सगळ्यांना एक समजलंच असेल तर अशा प्रकारे हा आपला आठ पॉईंट एक संबंध वाचक हा पाठ इथे संपलेला आहे आणि हे तुम्हाला स्वाध्याय भाषाभ्यास पूर्ण करायचा आहे ठीक आहे